शिक्षण हा या संस्थेच्या कामाचा मुख्य बिंदू. अशा शिक्षणात काही आदर्श उदाहरणं या संस्थेनं घालून दिलेली आहेत. डिस्कव्हरी सेंटर हे त्यापैकीच एक. मुंबईतलं नेहरू सायन्स सेंटर मुंबईतल्या मुलांनी तरी किती पाहिलंय हे त्यांचं त्यांनाच माहीत. परभणीतल्या या मुलांना मात्र हे डिस्कव्हरी सेंटर मुंबईच्या इतकंच भन्नाट आहे. पण हे तयार करण्यामागचा हेतू तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल. प्रामुख्याने मागच्या 5 ते 7 वर्षांमध्ये आम्ही क्वालिटी ऑफ एज्युकेशन, क्वालिटी एज्युकेशनवर प्रामुख्याने आम्ही भर देत होतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आसपासच्या 200 ते 300 शाळांचा सर्वे केला की ह्या संपूर्ण शाळांमध्ये किती शाळांमध्ये सायन्स हा विषय शिकवला जातो आणि त्या विषय शिकवताना प्रयोगशाळा किती शाळांमध्ये आहेत. तर त्यातल्या हार्डली 10% शाळांमध्ये प्रयोगशाळा होत्या आणि त्याही कपाटात. सो ओव्हरऑल असं लक्षात आलं की कुठल्याच शाळांमध्ये मुलांशी सायंटिफिक ॲटिट्यूड त्यांच्यात निर्माण व्हावा म्हणून कुठल्याही प्रकारचं शिक्षण दिलं जात नाही. मजा आहे, धमाल आहे, खेळ आहेत, त्यासोबतच इथे मुलांसाठी हसत खेळत विज्ञानही आहे. डिस्कव्हरी सेंटरचा हेतू हा मुख्यतः करिक्युलम मधले प्रयोग मुलांना करून बघतावेत हा मुळीच नाही. आमचा हेतू असा आहे की मुळात मुलांना प्रश्न पडले पाहिजे. दुर्दैवाने ग्रामीण भागात काय किंवा शहरी भागांमध्ये काय, कुठल्याच मुलांना अमुक म्हणजे काय, तमुक म्हणजे काय, ह्याचं नेमकं हे का होतं, आयुष्यामध्ये ज्या काही लाईफ सायन्स म्हणून गोष्टी घडतात त्याबद्दल कुठल्याच प्रकारचे प्रश्न मुलांना पडत नाहीत. आणि मग ह्या संपूर्ण गोष्टींकडे मुलांनी सायंटिफिकली त्याकडे बघितलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीच्या मागं जाऊन त्यांनी विचार केला पाहिजे की अरे हे असं म्हणजे का, ते तसं म्हणजे का, आणि ह्याची उकल व्हावी आणि इथे डोक्याला चालना मिळावी आणि मुलांना खूप प्रश्न पडावेत. म्हणून डिस्कव्हरी सेंटरमध्ये अशा गोष्टींची आम्ही स्थापना केली आहे की जिथे मुलं येतील, मजा करतील, कुठल्याही गोष्टींचे नियम त्यांच्यावर नसतील आणि दे विल ट्राय टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स ऑन देअर ओन. एकीकडे डिस्कव्हरी सेंटरची उभारणी आणि दुसरीकडे स्वतःच्या कन्सेप्टनुसार ज्ञानेश्वर विद्यालयासारखी शाळा मॉडेल स्वरूपात तयार करून संस्थेनं केवळ अनाथच नाही तर तालुक्यातल्या मुलांना दर्जेदार शिक्षणाची दारं उघडून दिली आहेत. ठरवलं तर काय होऊ शकतं याचीच ही उदाहरणं. अनाथ मुलांच्या प्रश्नाची सोडवणूक करताना आज राज्यामध्ये पुष्कळ संस्था आहेत, शासनाचं अनुदान मिळणाऱ्या संस्था आहेत, परंतु मला असं वाटतं की केवळ शासकीय अनुदान या संस्था चालव्यात हे काही ठीक नाही आहे. या मुलांना किती खर्च येतो तर साधारणपणे 2000 रुपये महिना असा जर आपण विचार केला तर 2000 रुपये महिना एक देणगी देणारी, स्पॉन्सरशिप देणारी, आपल्याला अगदी पुण्या मुंबईत पुरता जरी आपण विचार केला तरी लाखो कुटुंब असे आहेत की जे सहजासहजी ही मदत देऊ शकतात. आणि ही मुलं कोणाची शेवटी, ज्यांची आईवडील नाहीत परंतु हे समाजाची आहेत, आपली मुलं आहेत, ही भावना आपण घेऊन समाजाने जर यांना हातभार देऊन या मुलांचं संगोपन करण्यासाठी मदत केली तर राज्यातील लाखो मुलांचा प्रश्न आपण सुजन, ज्यांची परिस्थिती बरी आहे, ज्यांना सहजासहजी शक्य आहे, ते करू शकतात आणि ते करावं असं मला वाटतं. शिक्षणाअभावी मराठवाड्याच्या दुर्दशेचं दुष्टचक्र भेदण्याचा संस्थेनं प्रयत्न केला तो आणखी एका माध्यमातून आणि ते म्हणजे महिला बचत गट. या कामी महिलांना सजग करण्यासाठी मग कधी शाहिरीचा आधार घेतला गेला तर कधी विनोदाचा. शिवाजीचा जन्म सरकारी दवाखान्यात झाला. बचत गटाच्या आजच्या या गर्दीचं चित्र 20 वर्षांपूर्वी नव्हतं. 5 स्त्रियाही जमणं जिथे मुश्किल होतं तिथे आज या संस्थेनं आपल्याकडील बचत गटांची संख्या 1000 नेऊन ठेवली आहे. 1992 पासून या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी
परिसरामध्ये बचत गटाच्या कामाला सुरुवात केली. 1992 पासून म्हणजे सुरुवातीला थोडी 10-10 रुपयापासून बचत, आता 100 रुपयापर्यंत बचत महिला करतात. ॲक्च्युली पालम आणि गंगाखेड तालुक्यामध्ये 110 गावामध्ये आपल्या बचत गटाचं काम चालू आहे. 110 गाव म्हणजे याच्यामध्ये 22 जणांचा आमचा ग्रुप आहे. 110 गावामध्ये आपले आता 950 बचत गट आहेत आणि 10,000 महिलांचं संघटन झालेलं आहे. त्यांची 1 कोटीपर्यंत त्यांची बचत आहे आणि 4 कोटीपर्यंत आपण महिला बचत गटांना कर्ज दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये 635 महिला बचत गटांना आपण कर्ज दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 22 प्रकारचे छोटे मोठे उद्योग आहेत. गाई म्हशींच्या दूध विक्रीपासून हँड एम्ब्रॉयडरी पर्यंत विविध प्रकारचं प्रशिक्षण विविध बचत गटांना दिलं जातं. तसंच त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठ सुद्धा उपलब्ध करून दिली जाते. या पलीकडे जाऊन मायक्रो फायनान्स वरती आता संस्थेनं भर दिलाय. बचत गटांचं जे एक जाळं संपूर्ण देशभरात विणलं गेलंय, त्यामुळे ग्रामीण भारतातील स्त्रियांचं सक्षमीकरण होऊन तिचा जो एक नवाच चेहरा समोर आलाय, त्यात आत्मविश्वास आहे, जिद्द आहे. देशभरातल्या या चळवळीत मराठवाड्यातल्या स्त्रियाही मागे नाहीत, परभणीतल्या स्त्रियाही मागे नाहीत. सामाजिक आणि आर्थिक विकास होऊ घातलाय, त्या कामाचीच ही झलक.